उरण भाजपच्या वतीनं वीज महावितरणास निवेदन नागरिकांना आलेले लाईट बिल कमी करावे आणि सुधारित देयके नागरिकांना देण्यात यावेत या मागणीसाठी उरण भाजपच्या वतीनं महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांना उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या समवेत भाजप कार्यकर्त्यांनी बुधवार दिनांक दोन रोजी निवेदन दिलं आहे सदर निवेदन हे उरणचे आमदार महेश बालदी यांच्या सूचनेप्रमाणे उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर आणि उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे या, निवेदन या निवेदनात असं म्हटलं आहे की कोरोना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं लॉकडाऊन असल्यानं या काळात मीटर रिडिंग न घेता अंदाजे देयके तीन महिने वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली सध्या बिलही ही अव्वाच्या सव्वा आल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे विजेच्या बिलाविषयी आपल्याकडून वीज ग्राहकांचे प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत वीज देयकांची वसुली पूर्णपणे स्थगित करावी आणि कोणत्याही नागरिकांचे वीज कनेक्शन पुढील तीन महिने बाधित करू नये आणि ग्राहकांना रिडिंगप्रमाणे देयके देऊन दिलासा द्यावा उरण तालुक्यातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर होत असून येते काही दिवस सणासुदीचे असल्यानं नागरिकांना याचा त्रास होऊ नये आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन जनतेला दिलासा द्यावा सदर प्रकरणाशी आपल्याकडून गंभीर दखल न घेतल्यास भारतीय जनता पार्टी उरण तालुकातर्फे आपल्या कारभाराविरुद्ध आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना भाजप कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला त्यात भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर नगराध्यक्षा सायली म्हात्रे उरण तालुका महिला उपाध्यक्ष निर्मला घरत नगरसेविका रजनी कोळी नगरसेविका स्नेहल कासारे उरण शहर युवा अध्यक्ष निलेश जयहरी पाटील जचखार सरपंच दामोशेठ घरत उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत भूपेश घरत उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर उरण तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील कुलदीप नाईक गिरीश पाटील हेमंत भोमले माजी सरपंच वेशवी अजित पाटील भाजपा पागोटे गाव अध्यक्ष विजय पाटील मनोहर सहतिया मनन पटेल सागर मोहिते स्वप्नील पाटील कुंदन गायकवाड हितेश शहा शेखर म्हात्रे प्रवीण घासे जयराम कोळी प्रसाद पाटील अजित पाटील निलेश पाटील आदींनी निवेदन देताना पाठिंबा दिला सरकारने महाराष्ट्र सरकारने तीन महिन्याचं एकदम बिल आकारण्यात आलंय हे चुकीचं होतं कारण तीन महिने आपल्या ह्याच्यामुळे लॉकडाऊन मध्ये सगळे पब्लिक घरात होते काम धंदा नव्हता बेरोजगार होते आणि जो एप्रिलमध्ये युनिट रेड वाढवला हे चुकीचं होतं पब्लिक स्थिर झाल्यानंतर म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचं काम आता जे आपण स्थिर झालेलं आहोत सगळेजणं जूनमध्ये नोकरी किंवा रिक्षावाले रिक्षावर जायला लागले किंवा कामवाले कामावर जा धंद्याला जा जायला लागले तर जूनमध्ये युनिट रेड आहे जूनमध्ये महिन्यापासून आपला युनिट रेड वाढवायला हवा होता आणि तीन महिन्याचा एकदम लोकांना भूतंड आपला जो आता पण निवेदन दिलेला आहे त्याचा नक्कीच विचार केला पाहिजे जर विचार नाही केला तर आम्ही उपोषण नक्की करू पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट